भाजपा आता दहीहंडीतून शिवसेनेला आव्हान देणार आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात दहीहंडी उभारणार आहेत। वरळीच्या जांभोरे मैदानावर ही दहीहंडी होणार आहे। मुंबई भाजपची जबाबदारी मिळताच आशिष शेलार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। या मैदानावर सचिन अहिर यांची दहीहंडी होते, पण याच मैदानावर यावर्षी भाजप दहीहंडी आयोजित करणार आहे। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। ठाकरेंच्या मतदारसंघात भाजपची दहीहंडी। वरळीत कोण फोडणार दहीहंडी? भाजप ठाकरे पुन्हा सामना। शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरू असतानाच आता भाजपनेही ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात यंदा भाजपची दहीहंडी होणार आहे, तशी घोषणा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली। वरळीतल्या जांभोरी मैदानात भाजपची दहीहंडी होणार आहे, त्यामुळे भाजपने आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातच त्यांना आव्हान दिले। वरळीतील शिवसेना आणि शिवसेनेची दहीहंडी हे एक समीकरणच आहे, मात्र याच समीकरणावर बोट ठेवत सध्या भारतीय जनता पार्टीकडून एका दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। येत्या दहीहंडीच्या दिवशी याच वरळीतील याच जांभोरी मैदानामध्ये दहीहंडीचा सण भाजपाकडून साजरा करण्यात येणार आहे। वरळी सगळ्यांना आवडायला लागलेलं आहे आणि सगळे वरळी ते हवे वरळी एकलाच झालेलं आहे, तर म्हणून त्यांना आनंदाने आणि आनंदात साजरा होईल। आमच्याकडून विरोध होणार नाही, चांगले मोठे याच्यात साजरा होऊ द्या आणि लोकांनी आनंद घ्यावा, याच्यात कुठे आम्ही राजकारण आणणार नाही, कारण सणावर कोणी एकमेकांशी चॅलेंज करू नये ना राजकारणात। शिवसेना जांभोरी मैदानात दरवर्षी दहीहंडी उत्सव साजरा करत होती, मात्र भाजप आता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दहीहंडी साजरी करणार असल्यानं शिवसैनिक आक्रमक झालेत। आम्ही दहीहंडी आमची शिवसेनेची वरळीतच होणार आहे, या मैदानावर का घेतलं नाही याचं कारण आहे, कारण जवळजवळ 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च करून हे मैदान ह्या मैदानाचं चांगलं ब्युटिफिकेशन केलं गेलं, चांगल्या तऱ्हेनं हे मैदान बनवलं गेलेलं आहे आणि स्थानिक लोकांची इच्छा आहे की आता हे बनवलेलं मैदान हे खराब होतं कामा नये, कुठेतरी शिरकाव करण्याचा बालिश प्रयत्न या माध्यमातून होतोय। दहीहंडीवरून वरळीत शिवसेना आणि भाजपात सामना रंगणार आहे, त्यामुळे ही राजकीय दहीहंडी कोण फोडणार हेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे। सुमित सावंतसह रश्मी पुराणिक, साम टीव्ही न्यूज, मुंबई।